महामेट्रो नागपुर ने नागपुर में उद्यमियों के बिलों का भुगतान नहीं किया इन स्थानीय उद्यमियों की आवाज़ को मेट्रो प्रशासन तक पहुंचाने के लिए जय जवान जय किसान संगठन की ओर से एनसीपी और जय जवान जय किसान संगठन द्वारा भजन आंदोलन किया गया राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व जय जवान जय किसान संगठन द्वारा आज मेट्रो भवन के सामने अनोखा आंदोलन किया गया है जिसमें भजन गाकर मेट्रो प्रशासन को कुमकर्णी नींद में से जगाने की कोशिश की गई। राकंपा और जय जवान जय किसान संगठन द्वारा आईएलएनएफएस एंड कंपनी अंतर्गत कार्यरत 314 वेंडर्स जिनके 2018 साल से 34 करोड़ रुपयों का बिल बकाया नागपुर द्वारा दिया नहीं है जो जल्द से जल्द दिया जाए ऐसी मांग के साथ आंदोलन किया गया है राजकीय आरक्षण करता रोड ढिंडोरे पिटून आए मत चंद्रशेखर बावनकुड़े देवेंद्र फसो सारे रोज ढिंड महाविकास आघाड़ी विरुद्ध को परंतु प्रत्यक्षामध्ये नागपूर महामेट्रो जो महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारचा संयुक्त उपक्रम आहे ज्याचे सर्वसेवा विजन मॅन नितीन गडकरीच्या इशारावरचा हा विकास चालला आहे आणि ब्रिजेश दीक्षित यांचे एम डी आहेत त्या संवैधानिक संस्थेमध्ये जे आरक्षण असायला पाहिजे पूर्तता केली पाहिजे ते तेथे सीवरती अन्याय होऊन आले ब चंद्रशेखर बावनकुडे त्याच्यावरती बोलायला येत नाही आणि इसका मतलब काय आहे तर याचा अर्थ असा स्पष्ट होतो मित्रो की फक्त राजकीय इशू करून राजकारण करायचं परंतु ओबीसीचे एस सीनचे एस टीची जे मुलं आहे नागपूरची त्यांच्यावरती हा प्रचंड अन्याय झाला आहे म्हणजे आठशे एक्क्याऐंशी पदामध्ये सहाशे नव्वद लोकं उच्चवर्णीय उच्चवर्गीयांचे प पदं भरण्यात आली गडकरी साहेब तेवढे सक्षम आहेत यातही काही वाद नाही पण ज्या पद्धतीनं गडकरी साहेब नागपूर शहरामध्ये नवीन उद्योजक आणून त्यांना नागपूर शहरामध्ये उद्योग वाढवण्याकरता जे आव्हान करत आहे त्याच्यातही मी गडकरी साहेबांचं अभिनंदन करतो मी पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जी नागपूर महामेट्रो नागपूर शहरामध्ये आली आहे जिथनं आम्हाला उद्योग जे वाढवायला पाहिजे होतं आमच्या नागपूरच्या उद्योगांना काम मिळायला पाहिजे होतं पण तसं न करता बाहेरचे उद्योजक आणून इथं काम देऊन राहिले आणि आमचे लोकल उद्योजक हे रस्त्यावर येऊन राहिले आज आमच्या लोकल उद्योजकांचा हा प्रश्न आला की दोन हजार एकोणीसपासून त्यांनी आतापर्यंत त्यांना पेमेंट केलेलं नाही आहे आज दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस जर एकेका जणाचे जर करोडो रुपये जर बॅलेन्स असतील तर त्यांचा जर व्याजाचा दर पकडला आपण दहा पर्सेंटने तर लाखो रुपये व्याज याच्यामध्ये आला तर गडकरी साहेब जेव्हा नवीन लोकांना इथे आणायला तयार आहेत तर हे जे उद्योजक आहे या उद्योजकांचं काय का होईल कॅमेरा पर्सन मायकल के साथ क्षितिजा देशमुख बी सी एन न्यूज नागपूर